नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टी व्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लक्ष असतं माझं हा मराठीतला पहिला आधी एकमेव होतं आता अनेकांनी कार्यक्रम सुरू केलेले आहेत अशा प्रकारचे ओपिनियनेटेड कार्यक्रम सुरू केलेले आहेत लक्ष असतं माझा हा पहिला असा कार्यक्रम आहे मराठी वृत्तसृष्टीतला वृत्त माध्यमातला की ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी व्यक्तिसंस्था यांचं विश्लेषण मत मांडणं अशा प्रकारे एखाद्या बातमीच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो ज्याला तुम्ही खूप प्रतिसादसुद्धा देता आणि म्हणूनच सुद्धा हा एपिसोड तुम्ही प्लीज जर का लाईव्ह शेअर करू शकला तर आम्हाला अधिक अधिक प्रेक्षक मिळतील जास्त चर्चा होईल अधिक लोकांना सहभागी करून घेता येईल ही एक विनंती आहे त्यानुसार मी जसं माझा हा व्हिडिओ शेअर करतोय तसं तुम्हीसुद्धा शेअर करा अशी एक विनंती आजचा व्हिडिओ आपण कशावरती घेतलेलं आहे तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं असेल आणि मागच्या या फोटोतून सुद्धा स्पष्ट झालं असेल आजचा व्हिडिओ आहे निवडणुकीबद्दल पण नुसतं सुद्धा नाही निवडणूक न होण्याबद्दल आता निवडणूक का होत नाही एखाद्या ठिकाणी काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली काहीतरी दहशतवादी कृत्य झालं कोणत्या तरी अडचणीमुळे निव मतदान थांबवावं लागलं किंवा अशा काही अन्य काही लिगल्टीज पण असू शकतात की कोर्टाच्या निर्णयामुळे मतदान किंवा निवडणूक रद्द झाली पोस्टपोन करावी लागली पुढे ढकलावावी लागली पण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच पायंडा आहे भारताचं तरी मला माहीत नाही पण महाराष्ट्राचं आहे बिनविरोध निवडणूक लढवून आणायची आणि त्याच्यामागे कारण असं द्यायचं की विशेषतः खास करून ज्याला एक भावनिक कारण दिलं गेलं ते असं की कोणीतरी सदस्य स्टँडिंग आमदार आपण आमदारकीबद्दलच बोलतोय त्यांचं निधन झालं की त्यांच्या घरातल्याच कोणाला तरी मग त्या पत्नी असू शकतात मुलगा मुलगी असू शकते ते तिथे आमदार होतात आणि याची अनेक उदाहरणं आहेत पटकन आठवणारी म्हणजे आर आर पाटील आहेत राष्ट्रवादीचे स्वर्गीय आर आर पाटील स्वर्गीय पतंगरावजी कदम गोपीनाथजी मुंडे आणि अने अशी अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येतील आता हे ये सगळं आठवायचं कारण असं महाराष्ट्राचं लक्ष ज्या पोटनिवडणुकीकडे लागून राहिलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेनेची सुद्धा दोन शकलं पडल्यानंतर शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताकदीची परीक्षा ज्या पोटनिवडणुकीत लागणार होती ज्या निवडणुकीद्वारे मुंबईकरांचा सुद्धा मूड कदाचित कळला असता त्या अंधेरी पूर्व मतदारसंघातली निवडणूक आता जवळपास बिनविरोध होते जवळपास मी यासाठी म्हणतोय कारण विरोधात उमेदवार आहेत काही अपक्ष उमेदवार आहेत पण जो मजबूत तगडा उमेदवार असणार होता पटेल जे यात यांच्या या रुजुता यांच्या विरोधात उभे राहणार होते त्यांनी अर्ज मागे घेतलेले भाजपनं सांगितल्यामुळे त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध होणार आहे साधारणतः आता ते बिनविरोध कसं झालं तर महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती असे दाखले देत मनसेच्या राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या नेत्यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते त्यांनी आवाहन केलं अन्यही काही जणांनी आवाहन केलं आणि त्यानंतर अखेर भाजपनं उमेदवार मागे घेतला आता याच्या मागे अर्थ काढले जात आहेत की भाजपने एकतर उमेदवार तिकडे दिला होता म्हणजे असं म्हणणं की आम्ही एक आमच्या मोठेपणाचा मनाचा मोठेपणा मना मोठे दाखवून उमेदवार दिलाच नाही तर गोष्ट वेगळी होती उमेदवार दिला होता आणि तो मागे घेता पण ठीक आहे तरी सुद्धा ती मोठीच गोष्ट आहे मी कमी नाही लेखत त्याला आता अशी टीका होते की यामागे राज ठाकरेंनी पत्र वगैरे लिहिलं मात्र हे सगळंच एपिसोड स्क्रिप्टेड होता आणि भाजपाला कदाचित तिकडे अडचण झाली असती अशी त्यांना कदाचित शंका आली होती आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असेल पण मी त्याच्यात जाणार नाही माझा तो सुद्धा नाही आहे इनफॅक्ट मी जो विषय म्हणतोय तो भाजपच्या बाजूने आहे तो भाजपाच्या उमेदवाराच्या बाजूने तो निवडणूक लढवण्याच्या बाजूने माझा आजचा विषय आहे की निवडणुकीच्या लोकशाहीत ज्याला इलेक्टोरल डेमोक्रेसी म्हणतात त्या निवडणुकीच्या लोकशाहीत नातेशाहीची बसबजपुरी बस कशाला पाहिजे किंवा नाते सहानुभूतीची नातेशाही कशाला पाहिजे त्याचं कारण असं की या उमेदवारांच्या विरोधात आपला भाजपने उमेदवार मागे घ्यावा यासाठी अनेकांनी आवाहन करण्याचा रुजुता लटकेंच्या विरोधात त्यांचे पती श्री लटके यांचं निधन झाल्यानंतर कोणी उमेदवार देऊ नये अशा प्रकारचं सगळं हे आवाहन करण्यात आलं आणि त्याचा प्रतिसाद म्हणून भाजपने उमेदवार मागे घेतलेला आहे पण या सगळ्याबद्दल एकीकडे सगळं कौतुक होत असतं आणि राज ठाकरेंनी तर त्याला महाराष्ट्राची संस्कृतीच म्हटलेले मला कळत नाही तर या म्हणजे ही खरं आहे काही वेळा असं झालेलं आहे दरवेळी झालेलं आहे पण काही वेळा झालेले मनसेनं स्वत खडकवासना मतदारसंघाचे तेव्हाचे आमदार वांजळे यांच्या निधनानंतर उमेदवार दिला नव्हता त्यांच्या पत्नी नंतर राष्ट्रवादीतून आमदार झाल्या होत्या वगैरे आपल्याला त्याचा इतिहास माहिती आहे पण मी जरा वेगळ्या गोष्टी म्हणतो आणि मी ज्या मी हा विषय म्हणतो ह्याच्यामध्ये या पोटनिवडणुकीचा थेट संबंध नाही तो तात्पुरता संबंध आहे किंवा अन्य कोणाच्याही विरोधातला नाही आहे ज्यांना नाही बिनविरोध करायची त्यांनी खुशाल खुशाल करावी पण मी निवडणूक या प्रक्रियेबद्दल थोडंसं बोलू इच्छितो निवडणूक प्रक्रिया जेव्हा होते ती अनेक अर्थाने महत्वाची म्हणजे लोकशाही हा प्रक्रिया आपण मांडत असू तर निवडणूक होणारच निवडणूक ही कुणाचा तरी एकट्याचाच पक्षाचा नेत्याचा व्यक्तीचा वर्चस्व नाकारणारी एक प्रक्रिया आहे ती निगेटिव्ह प्रक्रिया नाहीये ती पॉझिटिव्ह प्रक्रिया आहे आणि म्हणूनच मधल्या काळात जेव्हा साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकी विना एकमताने पाठवण्यात यावा असं सुद्धा ठरलं तेव्हा सुद्धा टीकाच झाली की अरे निवडणूक झाली पाहिजे लोक आले पाहिजेत ती एक प्रक्रिया आहे ती लोकांच्या प्रशिक्षणाची पण प्रक्रिया आहे मतदान करणं त्याच्यासाठी स्वतःचं कार्ड बनवून घेणं मग तुम्ही जाणार मग मतदान करणार या सगळ्यातून अरे माझ्या एका मताचं काहीतरी महत्व आहे हे तिकडे लोकांच्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठसत असतं त्यातून तो किंवा ती किंवा जे कुठलं लिंग असेल त्या व्यक्तीचं मतदान करते आणि त्यातून उमेदवार निवडून येतो हे लोकशिक्षणाची प्रक्रिया आहे लोकांचा या प्रक्रियेत सहभाग आहे ही दाखवणारी प्रक्रिया आहे मला किंवा कोणालाही उभा राहता येतं या निवडणुकीत हे दाखवणारी प्रक्रिया आहे पण तरी सुद्धा गेल्या काही काळामध्ये एक असं फॅड आल्यासारखं झालेलं की जणू काही ती संस्कृती बनलेली म्हणजे आता राज ठाकरेंनी तर फार मोठा शब्द वापरला आणि तो डेंजर आहे महाराष्ट्राची संस्कृती म्हणून उमेदवार देऊ नये नको ही संस्कृती उमेदवार दिले पाहिजेत कितीही मोठा नेता गेल्यानंतर त्यांचे कोणीही उभं उब, निवडणूक उभं राहण्याबद्दल काही हरकत नाहीये त्याच्या घराणेशाहीमध्ये मी जात नाही मी हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की भारतासारख्या देशामध्ये घराण्यामध्ये जर का एखादा कुवत उमेदवार असेल त्याने जरूर उभं राहावं पक्षाला त्या वाटत असेल त्याने जरूर तिकीट द्यावं त्याच्या विरोधात सुद्धा कोणी उमेदवार द्यायचा नाही या प्रक्रियेला माझा विरोध आहे घराणेशाही ठीक आहे ती ऍक्सेप्ट केली शेवटी असं की तो उमेदवारात कॅपॅसिटी असेल तर तो निवडून येईल अजित पवारांनी अनेकदा भाष्य केलं त्याबद्दल आणि ते मला मान्य आहे निवडून द्यायला काय उभारायला पण लोकांनी निवडून दिलं पाहिजे ना अहो पण आता लोकांनी निवडून देण्याचाही मार्ग तुम्ही बंद करत असाल बहुमता काय बिना बिनविरोध निवडणुकीच्या द्वारे त्याला मात्र स्पष्टपणे विरोध केला पाहिजे जनसामान्यांनी विरोध केला पाहिजे आणि भाजपने हे करायला नको होतं कारण भाजपची अनेकदा प्रिन्सिपल्सच ही होती की उलट या सगळ्या तत्वांना नाकारणारी भाजपची प्रिन्सिपल्स आहेत ते सुद्धा आता हे स्वीकारत असतील तर प्रश्न वेगळा आहे या सगळ्या प्रक्रियेमुळे मला या रुजुता लटके यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही प्रश्न असा आहे त्यांचे पती अतिशय उत्तम कर्तबगार शिवसैनिक होते शाखा प्रमुख पदापासून पुढे मोठे झाले होते असंख्य गुण त्यांच्यामध्ये असतील नक्कीच असतील आणि या ताईंनी सुद्धा स्वतःचे करिअर त्यांनी केलेले त्या सुद्धा कष्टातूनच वर आल्या असतील पण शेवटी असं आहे की पक्षासाठी त्यांच्या पतीने जशा प्रकारे खस्ता खाल्ले असतील असेच आणखी कार्यकर्ते असतील ना शिवसेनेतले स्थानिक त्यांना संधी द्या ती तर संधी मिळाली नाहीच मी तर मान्यच केलेलं आहे की के ते मी मान्य करतो तिकीट कोणाला त्याचं पक्षाने ठरवलेलं आहे व त्यांच्याही कार्यकर्त्यांचा विचार करायला पाहिजे आपण समोरच्या पक्षाचा सुद्धा कार्यकर्त्याचं तिकीट गेलं त्याने काय चूक केली होती अशी संधी विचार करा निवडणूक ही साधी प्रक्रिया नाही आहे पाच वर्षानंतर प्रक्रिया ती पुन्हा येत असते आताची पोटनिवडणूक आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला पुन्हा मतदानाला सामोरं जावं लागेल त्याच्यासुद्धा हा प्रश्न विचारावा लागेल की मग आता ज्या कारणासाठी तुम्ही आधी उमेदवार दिला नाही मग दोन हजार चोवीसला पण देणार नाही उमेदवार तिथे तर तुम्ही लढवणार भाजप नक्की लढवणार त्यामुळे हा आता जो काही संस्कृतीचा सगळा सगळं उमाळा आलेला आहे प्रेम संस्कृतीचा उमाळा सगळ्या राजकीय पक्षांना हा दोन वर्षांसाठी आहे त्यातलं आता झालं दोन हजार बावीस पण उरले एक वर्ष फक्त उरलेलं आहे दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरच्या सुमारास निवडणूक लागेल मग इथे प्रश्न असा येतो की पाच वर्षानंतर साधारणपणे पोटनिवडणुका सोडून द्या पाच वर्षानंतर एकदा का तुमचं तिकीट गेलं पाच वर्षानंतर तुम्हाला ती संधी पुन्हा तिकीट मिळणार न मिळणार तुम्ही जगात राहणार न राहणार तुमची परिस्थिती असेल किंवा नसेल यांचं काय करायचं एक पिढी निघून जाते राजकीय दृष्ट्यामध्ये एक पिढी निघून जाते उद्या एक वर्षाच्या नंतर काय राजकारणीय समीकरण असतील माहित नाही पटेलांना या पटेल यांना मिळेल याची काय गॅरंटी आहे अशी गॅरंटी बदलच दे त्यांनी त्या क्षणाची संधी आहे राजकारण हे त्या वेळच्या पुरता करता येतं दीर्घकालीन विचार नाही करतायत त्यावेळी निर्णय घ्यावा लागतो तुम्हाला आज यांची संधी गेली कोणाला माहीत त्यांना दोन हजार चोवीसला पुन्हा संधी मिळणार आहे का आणि असं कोणाच्याही बाबतीत मी म्हणेन त्यामुळे त्या कार्यकर्त्याच्या बाजूने सुद्धा मी म्हणेन की निवडणुका झाल्या पाहिजे केवळ बिनविरोधच नाही मी नाव नाही घेणार कारण ते आता वारलेले गेलेल्या व्यक्तीबद्दल असं बोलू नये असं मी तरी मानतो म्हणजे नव्वदी पार केल्यानंतर सुद्धा आमदार आता त्या जनतेचं सुद्धा मी कौतुक करतो की त्यांनी त्यांनाच निवडून दिलं अरे पण त्या सगळ्या जे काही काय पाच पन्नास वर्ष ते विधिमंडळात होते तेवढा काळ त्या पक्षाचे जे कोणी तरुण कार्यकर्ते ते सुद्धा म्हातारे झाले असणार कारण पन्नास ते एक वर्ष त्यांना त्या बुवांना विधिमंडळात आम आमदारकीमध्ये झाली त्यांचे कार्यकर्ते सुद्धा म्हातारे झाले असतील त्यांना संधी कधी मिळणार निघून गेल्या त्या सगळ्या पिढ्या हे एकटेच आमदार होत राहिले आणि शेवटी काय जनसामान्यांचा रेटा या सगळ्या रूढी परंपरांना विरोध केला पाहिजे अरे काही काळ झाल्यानंतर बाजूला दुसऱ्यांना चान्स द्या त्यांनी पुढे आलं पाहिजे विशेषतः निवडणुकीच्या बाबतीत इतर सगळ्या संधी मिळू शकतात एक व्यवसाय दुसऱ्याकडे गेला तर दुसरा दुसरा व्यवसाय सुरू करू शकतो एक नोकरी नसेल तर दुसरी नोकरी करता येते पण ज्याचं राजकीय करिअर हेच ज्याचं उद्दिष्ट आहे त्याला तोच मतदारसंघ तीच आमदार ती की खासदार की नगरसेवक जे काय असेल ते या एकाच पदासाठी कंटेस्ट करता येतं आणि म्हणून या निवडणुकांचं महत्व हे आपण जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे उद्या जर का असाच रेटा आपण नाही बनवला जनता म्हणून नाही बनवला तर उद्या मग काय मग कशाही ऍडजस्टमेंट करता येतील नाहीतरी आता आपल्या पक्षाच्या युत्या कशाही आहेत मग आता नाही या पाच वर्ष आपण काय या एक पक्षाला सत्ता दिव्यात आता काय याच एक पक्षाला नकोच राज निवडणुकाच नको काय का हरकत आहे अपक्षांना कोणी मतदान देणारच नाही महाराष्ट्रातल्या चार पाच प्रमुख पक्षांनी ठरवलं की दोन पक्षांचं एक सरकार असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाच वर्ष झाले की नंतरच्या दोन पक्षांचं सरकार असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशाला हव्यात निवडणुका निवडणुका यासाठी आहेत कारण तो परफॉर्मन्स असेसमेंट असते मतदार तुमच्या कामाबद्दलचे सगळी पडताळणी करतो त्याला एक वेगळा अंदाज त्याला वेगळा काहीतरी पर्याय मिळावा अशी सुद्धा इच्छा असते त्यातून एखादं लोकनेतृत्व तयार होतं असंख्य लोक तरुण तरुणाई तयार होत असते विविध क्षेत्रातली मंडळी असतात त्या मार्गातून निवडणूक ही प्रक्रिया साकारते म्हणून निवडणूक आपल्याला हवी आहे पण इथे तर बहुमताच्या नावाखाली किंवा संस्कृतीच्या नावाखाली काय ते सहमती संस्कृती वगैरेच्या नावाकडे तुम्ही उमेदवारच उभा करू देत नाही आहात आणि ही प्रक्रिया जोपर्यंत काही प्रादेशिक पक्षांमध्ये होती तोपर्यंत ठीक आहे पण किमान राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस म्हणजे काँग्रेस आहे भाजप आहे यांनी तरी किमान याला प्रश्न हा नाही प्रश्न गेलेल्या माणसाचा अपमान करणं नाही आहे त्या माणसाबद्दल आदर आहे आणि आम्ही त्या माणसावरती टीका न करता आम्ही आमचा पर्याय देतोय असं करता येऊ शकतं उद्या समजा एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध काय शिवसेना असेल आता होणार नाही असं पण असं काय असेल तर राष्ट्रवादी पक्ष किंवा शिवसेना पक्ष अशी भूमिका घेऊ शकतो की हे अमुक गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे त्यांच्या आदरापोटी आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही पण आम्ही आमचा पर्याय येऊन उमेदवार देतोय असं कुठलाही पक्ष भाजप काँग्रेस भाजप राष्ट्रवादी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काय असेल ते अशा कुठले कॉम्बिनेशन असू शकतात हे केल्यानं तिकडे वातावरण ढवळून निघतं त्या ढवळून निघालेल्या वातावरणामुळे लोकांची राजकीय समज तीक्ष्ण होते आणि मी जसं मग अशी सुरुवातीला म्हणालो तसं तर लोकांना ती पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी आहे ही निवडणुकीची डेमोक्रसी आहे निवडणूक प्रधान इलेक्टोरल डेमोक्रसी आहे त्या इलेक्शनलाच आम्ही फटाके लावून त्याला फोडून टाकायची आमची इच्छा आहे संस्कृतीच्या नावाखाली मग हव्यात कशाला निवडणुका एकदा का हा असा टेंडन्स कसा होता मी ह्याला ना इकडे तंटामुक्त गावाचं उदाहरण देईन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा सुद्धा केसेस आल्या की केवळ तंटामुक्त गाव हे आपलं बिरुद कायम राहायला पाहिजे म्हणून अनेकदा गावातले गंभीर गुन्हे गावाच्या प्रमुखांनी आणि ते जे कोण ग्रामपंचायतले सदस्य वगैरे मंडळी असतील त्यांनी ते दाबून टाकले पोलिसांच्या मदतीने असे सुद्धा किस्से घडल्याचा समोर आलेले उद्या नाही नाही आपली संस्कृती मग ही एकदा संस्कृती मानली एकदा ज्या गोष्टी अपवाद घडल्या त्याला संस्कृतीचं रूप दिल्यानंतर अरे हा माणूस गेला ना आता त्याच्या घरच्यांनाच तिकीट मिळाला पाहिजे तीच व्यक्ती निवडून येणार असं दरवेळी होत असं नाही बरं का विशेषतः सोलापूर मधला किस्सा आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फायदा नाही मिळू शकला उमेदवार जर का दिला बरोबर हे केला प्रचार केला तर जनता वेगळा विचार करू शकते मग तो जनतेला वेगळा विचार करू द्या सहानुभूती असेल तर जनता देईल असा हा सगळ्यातला मुद्दा आहे पण शेवटी आपण आता संस्कृती मानलेली आहे आपण या गोष्टी मानून चाललेलो आहोत पण प्रश्न असा आहे की जनता म्हणून विचार करताना आपण सगळे अधिकार पक्षांनाच देणार आहोत का म्हणजे कोणी कसेही मी मी अनेकदा माझ्या या व्हिडिओमध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं ही प्रतारणा आहे हे स्पष्ट बोललेलं आहे कारण शिवसेना आणि भाजपनं जाहीरपणे युती म्हणून निवडणुका लढवल्या होत्या तुमचा इंडिव्हिज्युअल पातळीला मातोश्रीवरती काय चर्चा झाली याच्याशी जनता म्हणून आम्हाला काही देणं घेणं नाहीये पण तुम्ही आता ते निर्णय घेतले त्याच्यानंतर अशक्यप्राय युती झाली काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपची वेगळी भाजपने आता मग वगरे कि शिवसेना शिंदे गट वगैरे सगळं या सगळ्यामध्ये आपण लोक म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की किती गृहित धरलं जात आहे तुम्ही मतदान कोणाला तरी केलं असतं युत्या कोणाशी तरी होता तुम्ही मतदान केलं असतं शिवसेना नावाच्या पक्षाला आता त्याच्यातला माणूस सुद्धा बाहेर पडला आणि तो आणखी भाजपा बरोबर चाललेला आहे आता हे कमी म्हणून की काय हे राजकीय पर, पक्ष परस्पर ठरणार की नाही ही निवडणूक एकमताने झाली पाहिजे ही बिनविरोध झाली पाहिजे मग मतदार मतदान निवडणूक आयोग मतदानाची प्रक्रिया हवी आहे कशाला पैसा वाचूया ना कशाला पाहिजेत निवडणुका नाही काहीतरी खर्चित प्रकार येतो सरळ बंद करून टाकूयात एक प्रमुख पक्ष प्रत्येक पक्षाचं ॲव्हरेज या पक्षाची स्वतःची कॅपॅसिटी काय तेवढ्या जागा थेट त्यांना अलॉट करायची आणि मी जसं म्हणालो तसं कॉम्बिनेशन परमिटेशन कॉम्बिनेशन बनवते कोणी किती काळ सत्तेत राहायचं कोणी काळ किती विरोधात राहायचं सगळ्याच गोष्टी सेट होऊन जातील या पातळीला जर का आपल्याला राजकारण आणायचं नसेल तर या चुकीच्या संस्कृती ज्या संस्कृती म्हणून आपल्यासमोर आणायचा प्रयत्न केला जातो त्याला लोकांनी विरोध केला पाहिजे लोकांनी मागणी केली पाहिजे लोकांनी मागणी केली पाहिजे नाही आम्हाला ही निवडणूक हवी आहे आम्हाला इकडे उमेदवार हवेत अर्थात त्याला प्रतिसाद सुद्धा राजकीय पक्षांनी दिला पाहिजे फक्त या निमित्तानं व्हिडिओच्या मानाने मी सगळ्या पक्षांना मी म्हणेन की एखाद्या ठिकाणी कोणाचं तरी निधन झालेलं आहे म्हणून त्याच्याच कुटुंबातल्या किंवा त्या पक्षातल्या माणसाच्या विरोधात उमेदवार न देणं याचा संबंध त्या व्यक्तीशी दाखवायची आदराशी नाहीये त्या व्यक्तीशी आदर ठेवत त्या व्यक्तीचा आदर राखत सुद्धा तिथे निवडणूक घडवता येऊ शकते ती झालीच पाहिजे आणि नाही तर मग हाही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की मग तुम्ही ती व्यक्ती गेल्यानंतरचा एक टर्म म्हणून त्या उमेदवाराला देता मग पुढच्या टर्म मध्ये काय तुमचा सगळा आदर गेला का त्या व्यक्तीबद्दलचा म्हणजे माझा तोच प्रश्न दोन हजार चोवीसला काही भाजप आता देणार नाही तिथे अंधेरी ईस्ट मधून उमेदवार म्हणजे थोडक्यात तुम्ही आता तात्पुरतात एक संवेदना दाखवली मग तात्पुरती तरी कशाला दाखवतात नकाच दाखवू त्या संवेदनांचा आणि माझ्या लोकशाहीच्या कर्तव्याचा अधिकारांचा संबंध नाही आणि मतदारांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठलं मी जसं म्हणतो तसं हे निमित्त आहे मी यांच्याबद्दल बोलत नाहीये कुठल्याही ठिकाणी एखादा माणूस केलेला आहे म्हणून त्याच्या सहानुभूती प्रत्यर्थ एखाद्या पक्षाला मतदान करणं ह्या एकमेव निकष असू शकत नाही जोपर्यंत उभी राहिलेली व्यक्ती खरंच त्या तोला मोलाची आहे त्या कार्यक्षमतेची याची तुम्हाला सुणूक किंवा तुम्हाला विश्वास बसला नसेल तर हा विषय निवडणुकीच्या बाबतीतला आहे जो मला असं वाटतं की सगळीकडेच कौतुक चाललेलं आहे बिनविरोध बिनविरोधचं आणि जणू काही बिनविरोध निवडणूक घडवून आणणं ही संस्कृती आहे असं एक वातावरण होत असेल तर कोणीतरी एक आवाज उठवला पाहिजे आपला एक छोटासा आवाज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मांडायचा प्रयत्न केला आजच्या या विषयाला खूप कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्स मी घेण्याचा प्रयत्न करतो कमेंट चौसष्ट कमेंट कमेंट्स आलेल्या आहेत विकास घाडगे यांनी एक अतिशय चांगली काय टोला मारलेला आहे महाराष्ट्रात असा काही कायदा करता येईल का एखादा आमदार खासदाराचा मृत्यू झाला तर पोटनिवडणूक न घेता थेट त्यांच्या घरातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर आमदार खासदार करता येईल त्यामुळे या लोकांच्या घरातील पिढ्यान पिढ्या पिढ्या पद सुरक्षित राहील आणि महाराष्ट्राची सो कॉल्ड राजकीय संस्कृती कायम राहील गाडगेजी मला अगदी आवडलेला तुमचा सल्ला आहे तुमचा सल्ला तुम्ही निवडणूक आयोगाला जरूर कळवा की कशाला निवडणुका घेता सगळ्या पक्षांना टॅग करा की सांगा मग नकाच घेऊ ना मी तर तुमच्या पुढे जाऊन सांगतोय सरळ रेशो ठरवा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना किती आमदार तुमचे निवडू शकतात आतापर्यंतची टॅली काय आहे तुमची त्याचा एक ॲव्हरेज काढूयात एवढे आमदार तुमचे गृहित चला सत्तेचं वाटप करूया दर पाच वर्षांनी सत्तेचं कॉम्बिनेशन बदलेल हे सगळं स्टॅटिस्टिकली शक्य आहे मी तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय राजेंद्र झगडे म्हणतात आपल्याकडे जे राजकीय संस्कृतीचे गोडवे गायले जातात ते सुद्धा अतिशय सोयीस्कर आणि राजकीय असतात लोक एखाद्या उदाहरणाने भुळून जातात प्रत्येक घटना हा निर्णय राजकीय नसतो का असा सवाल ते करतायत माधवी शाहडे म्हणतात उमेदवारी जाहीर झाल्यावर ही चर्चा घ्यायची होती ना तुम्ही नातेशाही कशाला हे आता का विचारताय माझा नातेशाहीला विरोध नाहीये मी माझ्या आता व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणालो मला नातेशाहीशी काही देणं घेणं नाही कारण ते मी देशातलं एक वास्तव म्हणून स्वीकारलेलं आहे कोणताही पक्ष नातेशाही पासून मुक्त नाहीये माझा प्रश्न निवडणूकच न घेण्याला जे नातेशाहीच्या पुढचं पाऊल आहे नातेशाही मध्ये किमान उमेदवार आहे निवडणुका होणार आहेत मतदान होणार आहे आता तर निवडणूकच नको हे डेंजर रूप घेतलं जात आहे त्याला माझा विरोध आहे माझा नातेशाहीला विरोध नाही घराणेशाहीला मुळीच विरोध नाही कारण भारताचं ते एक वैशिष्ट्य म्हणून मी स्वीकारलेले अनेक वर्षांच्या नंतर मला असं जाणवते की कदाचित त्याला विरोध करण्याला पॉईंट नाही आहे आणि मी मगाशी म्हणून अजित पवारांचा दाखला दिला की उमेदवार कधीही कदाचित तुमच्या नात्यातून उभा करता येऊ शकतो पण क्वालिटी असल्याशिवाय तो किंवा ती निवडून येतेच असं नाही ज्याचं उदाहरण आपल्याला सोलापूरला बघायला मिळालेलं आहे अनेक ठिकाणी बघायला मिळालेलं आहे मराठवाड्यात बघायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे माझं घर विरोध नाही आहे पण निवडणुकाच नको याला मात्र माझा विरोध आजेश पवार म्हणतात पंढरपूर कोल्हापूर खडक वेळी संस्कृती आठवली नाही का फॉर्म भरताना संस्कृती आठवली नाही का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आता नाही आठवली तर नाही आठवली खडक वसल्याचा मला रेफरन्स लक्षात नाही आला तुम्ही मांजळेंचा म्हणत असाल तर त्यावेळी मनसेने उमेदवार दिला नव्हता आणखी पण काही कमेंट्स आहेत तिथे प्रशांत ठोमरे यांनी एक किस्सा दिलेला आहे पण इंटरेस्टिंग वाटतोय मला खरा खोटा माहीत नाही कारण तो तुम्हाला ठरवावा लागेल पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे जिल्हा कोल्हापूर तालुका शाहूवाडी काँग्रेस आमदार संजय गायकवाड यांचं यांच्या आमदारकी काळात आकस्मिक निधन झाले आकस्मिक निधन झाले सहा महिन्यात निवडणूक लागली श्रीमती संजीवनी संजय गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तेव्हा शिवसेना राष्ट्रवादीने स्वतःचे उमेदवार उभे केले त्या सेनेचे उमेदवार रमेश लटके होते प्रशांत ठोमरेंनी दिलेला किस्सा आहे बघा काय चक्र इतिहासाचं चक्र एकाच ठिकाणी येतं परत शैलेंद्र मेहता एका विधवेवर चालून आलात पराजित झाला तर अब्रू जाईल अहिल्यादेवी होळकर मग राघू पेशवे वरणभात खावायास माघारी फिरले चंद्रशेखर पाटील एकतर ऐतिहासिक हे तथ्य आहे का असा किस्सा मला माहित नाही मी इतिहासाचा विद्यार्थी आहे इतिहासावरचा ऑथॉरिटी नाहीये दुसरी गोष्ट मी पुन्हा पुन्हा सांगतोय म्हणजे जर का ऐतिहासिक स्वरूपाचंच उदाहरण घ्यायचं झालं असेल तर युद्ध होण्याच्या बाजूने मी आहे बाकी युद्ध करणारे कोणी का असे ना आपण युद्ध झालं पाहिजे म्हणजे निवडणूक हे युद्ध मानलं तर गोविंद गौरव गोविंदराव पंडित म्हणतात राजकारणात अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या आमदाराच्या नावापुढे अनुकंपा आमदार हे विशेषण लावण्यात यावं वेगळा वेगळा म्हणजे विचार करा लोकांच्या मनात किती राग आहे लोक किती कमेंट्स करतात आपण बघूयात तुषार देवगावकर म्हणतात ही चुकीची भूमिका आणि पायंडाय निवडणूक लढवली गेली पाहिजे विरोधातून एक निवडून यायला हवा दिलीप दौणगावकर म्हणतात लोकशाहीमध्ये नातेशय यंत्रभूत आहे का माझा सिद्धांत आहे की व्यवस्थापनाची जात नाते बदलले की तिथे नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची जात नाते बदलते का धनंजय बांडे म्हणतात अतिशय योग्य मते लोकप्रतिनिधी कितीही कार्यक्षम किंवा संवेदनशीलतेने कार्यरत जरी असेल तरी त्याचे नातेवाईक त्याच्या शतप्रतिशत क्षमतेने त्याचं कार्य पुढे सुरू ठेवतील याची खात्री नाही लोकप्रतिनिधीच्या घरातील दुखाचा फटका मतदारसंघातल्या मतदारांना सुसावा लागता कामा नये मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो की त्याच्या घरातल्या त्या वारलेल्या व्यक्तीच्या घरातील उमेदवार नातेवाईकाला जरूर तिकीट द्या पण निवडणूक होऊ द्या तिकीटही देणार घरातल्यांना निवडणूक सुद्धा होऊ देणार नाही याला मात्र एक मुखाने विरोध करायची गरज आहे कैलास शिळके म्हणतात आमदार खासदार निवडत की त्यांच्या बायकोपुरांना बिनविरोध आमदार खासदार करायचं म्हणजे बाकीचे कार्यकर्ते गुलाम चेतन मोरेंच्या पण कमेंट्स आहेत ज्ञानेश्वर वाघ सुद्धा म्हणतात त्यांची पण कमेंट आहे आकाश बिडकर म्हणतात अवधूत पावटेकरांची पण कमेंट आहे चांगल्या चांगल्या कमेंट्स आल्या जरूर तुम्ही जाऊन बघू शकता प्रशांत मोहिते यांची कमेंट ज्याला मी म्हणालो होतो की मी उत्तर देईन समजा कोणी एक तटस्थ पत्रकार आहेत आणि पत्रकारे अनेक वर्षी काम करत होते दुर्दैवाने काही अनपेक्षित घटना घडली आणि त्यांच्या संस्काराचा पगडा असलेल्या एखाद्या व्यक्तीला त्याच क्षेत्रात काम करायचं आहे तुमचं उत्तर अपेक्षित बरोबर हा प्रश्न आता याच्यामध्ये समजा अशी पत्रकार व्यक्ती गेली तर कंपन्या म्हणजे किमान खाजगी कंपन्यांमध्ये अनुकंपा तत्वावरती भरती हा प्रकार नाही एक दोन समजा त्या व्यक्तीची नातलग व्यक्ती चांगली पत्रकार आहे तर त्याला संधी समजा त्याला तिला कोणालाही संधी द्यायची असेल तर ते कंपनी व्यवस्थापनाने ठरवलं पाहिजे ते द्यायलाही हरकत नाही कारण मी पुन्हा हे उदाहरण इलेक्शनच्या दृष्टीने म्हणतो आहे पण ते दिल्यानंतर असं होत नाही पण पन आपण उदाहरण म्हणून घेऊयात की एक विशिष्ट बीटचा रिपोर्टर आहे क्राईमचा रिपोर्ट क्राईम बीट किंवा काय कुठल्या बीटचा रिपोर्टर आहे तो माणूस गेला त्याच्या जागी त्याच्या मुलाला मुलाला मुलीला क्राईम बीटचा रिपोर्टर केला आता बाकीच्या क्राईम बीटच्या रिपोर्टरनी राजीनामा द्यायचे आणि ह्या एकटाच व्यक्ती क्राईम बीट कव्हर करणार हा मूर्खपणा आहे ही संस्कृती नाही हा वेडेपणा आहे असं माझं म्हणणं आहे अनुकंपा तत्वावर द्यायची द्या त्याच्याबद्दल माझे रिझर्वेशन्स आहेत मी बाबतीत त्याचं मुळी समर्थन करणार नाही पण इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही त्या मयत व्यक्तीच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर आता समोरच्यांनी पण उमेदवारी द्यायचे नाही हे मात्र अति आहे हाच माझा मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही दिलेलं उदाहरण एक तर चुकीचं आहे त्या चुकीच्या उदाहरणात सुद्धा सांगायचं झालं तर त्या व्यक्तीला नोकरी देण्याबाबतीत मिळत नाहीये त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्याच कॅटेगरीतल्या बाकीच्या स्पर्धात्मक संस्थांवाल्यांनी आपली माणसं द्यायची नाही त्या व्यक्तीसमोर कामच करायचं नाही हा मात्र आग्रह चुकीचा ठरेल अनेक अशाच प्रकारच्या कमेंट्स आहेत मी त्या सगळ्या तुम्ही जाऊन बघू शकता सगळ्यांच्या कमेंट्सचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा याच सा व्हिडिओचा सा, ऑडिओ पॉडकास्टसुद्धा असतो लक्ष असतो माझं ऑडिओ पॉडकास्ट जरूर ऐका शेअर करा तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत येऊ द्या मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर यूट्यूबवर आमचा चॅनल आहे साम टी व्ही सबस्क्राईब करा ॲप आहे डाऊनलोड करा वेबसाईट आहे साम टी व्ही डॉट कॉम आणि सगळ्यात महत्त्वाचं दररोज न चुकता पाहा साम टी व्ही कारण साम टी व्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका